शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज द्या, वाढीव वीज दर रद्द करा, त्याचबरोबर वीज तोडणी मोहीम जी सुरू केलेली आहे ती बंद करा, यासह प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे गेल्या 7 ते 8 दिवसापासून कोल्हापूर या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलनासाठी बसले आहेत। मात्र या आंदोलनाकडे राज्य सरकारने आणि ऊर्जामंत्र्यांनी पाठ फिरवलेला आहे, त्यामुळे सांगली कोल्हापूरसह राज्यभरामध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक होत आहे आणि या उद्रेकातूनच काल रविवारी रात्री शेतकऱ्यांनी कसबे डिग्रज या ठिकाणचं महावितरणचं कार्यालय पेटवून दिलं। त्याचबरोबर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही साप सोडलेली आहेत, म्हणजे जे ज्या शेतकऱ्यांना रात्री पाणी पाजताना साप सापडत आहेत ते शेतकरी कार्यालयामध्ये आणून साप सोडत आहेत। एकंदरीतच शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड उद्रेक आहे आणि या उद्रेकातूनच कार्यालय पेटवणं साप सोडणं अशा पद्धतीचं कृत्य शेतकरी करतायत, त्यामुळेच राज्य सरकारला आणि ऊर्जा मंत्र्यांना आमची विनंती आहे, या राजू शेट्टी आणि शेतकरी जे मागणी करतायत त्या मागण्या तात्काळ मान्य करा, अन्यथा राज्यभरामध्ये उद्रेक पसरेल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची राहील।